जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरि 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 सावळे सावळे राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि Hare Krishna.
आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे ज्ञान देव धानी रामकृष्ण माना हृदय जिव्हाळा श्री मूर्ती राया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी चरणावरी साष्टंग हे करी दंडवत प्रथम नमन करू गणनाथ शंकराची आसुता
चरणावरी ठेवणी माथा साष्टंग याता दंडवत दुसरी बंधु सारजा जे चतुराणनाचे आत्मजा वाक्सी दीपा विजय सहजातीचा चरणजा दंडवत आत्ता बंधु देव ब्रह्मण जंचली पुण्य पावन प्रसन्न होनी श्रोते जनतया माझे दंडवत आत्ता वंदरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पाया यवंतं प्रविष्टम वाचितं प्रसुतां संजीव यक्षखिल शक्तिधरस्वधामनां अन्यंश्च हस्तसमनत्वकादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरिसी तया आठविता थोर अल्लाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञान देवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा
ईश्वरा कृणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझा पायरीशी सदा नम्र माता नवे बोल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवीस सदा वेद झाले श्रुति धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझा पायरीशी सदा नम्र माता अगा ज्ञान दे पायरीशी सदा नम्र माता भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदन सुपिच्छ गुच्छ मस्तक सुनाद वेणु हस्तक अनंग रंग सागर नमामि कृष्ण नागर नमामि कृष्ण नागर नमामि कृष्ण नागर जोडुनिया कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र निळखेडे तालुका येवला जिल्हा नाशिक आपल्या या पवित्र अशा पावन भूमीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य असा अखंड हरिनाम महिला सप्ताह या महिला सप्ताहातील प्रथम दिवसाचं पुष्प या ठिकाणी माझ्यासारख्या पामराकडे सोपवलं हे माझं सर्वात मोठं भाग्य यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता या उक्तीप्रमाणे या ठिकाणी चालत असलेला भव्य दिव्य असा सोहळा या सोहळ्याच्या प्रमुख मार्गदर्शिका महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण सौभाग्यवती समाज प्रबोधनकार संजीवनीताई या ठिकाणी कृष्णा शिंदे गडाख या ठिकाणी ताईंच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला भव्य दिव्य असा सोहळा आणि महत्त्वाचं या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज श्री या ठिकाणी किरोबा महाराज असतील 1008 महामंडलेश्वर परमपूज्य शिवगिरीजी महाराज असतील यांच्या या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये महंत लखनगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालत असलेला भव्य दिव्य असा सोहळा या सोहळ्यासाठी लाभलेल्या महाराष्ट्रातील एक ख्यातनाम सुप्रसिद्ध गायनाचार्य आमच्या राणीताई दोंड आणि आमच्या मंगलताई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम अतिशय सुंदर या ज्ञानमंडपामध्ये आल्याच्या नंतर मला फार आनंद वाटला. कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग आमचे मुकेश भाऊ या ठिकाणी करत आहेत. आपल्याही चरणावरून नतमस्तकाने सेवेला आरंभ. विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी निवडलेल्या अभंग संत श्रेष्ठ महावैष्णव याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांनी वारकरी संप्रदायाच्या विचारानं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संतमान्य संत सम्राट वैराग्याचे मुकुटमणी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योगनिष्ठ तपोनिष्ठ ब्रह्मनिष्ठ माऊली ज्ञानोबाराय यांचा हा तीन चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून नामाचं तोंड भरीव वर्णन करणारा आहे. विठ्ठल विठ्ठल जन्माला आल्याच्या नंतर आपण नाम घेणं हे गरजेचं आहे आणि नाम घेता वाया गेला असा जर कोणी असेल जगतामध्ये तर त्याला मोक्षाची प्राप्ती होणार नाही. म्हणून ज्याला मोक्ष प्राप्तीसाठी इच्छा आहे त्याने भारताच्या भूमीमध्ये जन्म घ्यावा. भारताच्या भूमीमध्ये जन्म घेतल्याच्या नंतर त्या जीवाने नामचिंतन केलं पाहिजे कारण नाम हे जीवनामध्ये तारणार आहे. सर्वप्रथम ऐका हे नामचिंतन ही जीवाला तारणार आहे म्हणून स्वतः ज्ञानोबाराय समाधीतून सांगायला लागले मी स्वतः नामधारक आहे आणि तुम्ही सुद्धा नामधारक व्हा. विठ्ठल विठ्ठल माई बापांनो अशी काही जीव
आहेत की कलियुगामध्ये देवच मानायला तयार नाही. तुम्ही म्हणतात की आता नामचिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा. एवढा मोठा सप्ताह, एवढा मोठा ज्ञानमंडप, हे सगळा काही खर्च, हे सगळं एकत्रित आपण सर्वजण येतोय, पण कशासाठी हे त्या ठिकाणी सोहळे साजरे करतोय? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या सोहळ्यातून एखादा जरी व्यक्ती माळकरी झाला, एखादा जरी व्यक्ती पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातला, एखादा जरी व्यक्ती या ज्ञानमंडपामध्ये येऊन, या स्टेजवरती येऊन, या ठिकाणी गळ्यामध्ये टाळ घेऊन थांबला, तर हा नाम सप्ताह करण्याच्या पाठीमागचा हेतू सफल झाला. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगे. कीर्तनाने मनुष्याचं जीवन सुधरतं, कीर्तनाने मनुष्याची वाणी पवित्र होत असते, कीर्तनाने मनुष्याचं आचरण शुद्ध होत असतं. म्हणून जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. हरीचं नामस्मरण इतकं सुंदर आहे म्हणले, इतकं सुंदर आहे, मग मला सांगा त्या हरीचं नामस्मरण जर इतकं सुंदर असेल तर तो प्रभू किती सुंदर दिसत असेल. आणि त्या प्रभूचं अस्तित्वच एवढं सुंदर असल्यामुळं आज पहिल्या दिवशी रूपाबद्दल किंवा नामाबद्दल बोललं जातं. आणि म्हणून सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं किंवा नामाचं महत्त्व वर्णन करायचं आहे आपल्याला. इतका प्रभू सुंदर आहे, इतका प्रभू सुंदर आहे, तो प्रभू मूर्तीमध्येही सुंदर दिसतो आणि तो प्रभू आमचा तारणहार सुद्धा आहे. नाम तुम्हारा तारणहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. त्या प्रभूचं नाम इतकं गोड आहे तर त्या मूर्तीतलं स्वरूप किती सुंदर असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ज्ञानोबाराय अष्टयोगाची साधनं समाधीमध्ये राहून करतात. ज्ञानोबाराय ही योगी आहेत, मग योग्यांना साधना करायची गरज तरी काय आहे दादा? तर स्वतः ते आत्मस्वरूप आहेत आणि जे आत्मस्वरूप आहेत त्यांना साधना करायची गरज नाही. पण ज्ञानोबाराय समाधीतून त्या साधनेचं नामचिंतन आम्हाला करायला सांगतात की मी स्वतः नामधारक आहे आणि तुम्ही सुद्धा नामधारक बना. म्हणून राम कृष्ण नामे ही दोन्ही साजरी. अभंगाची सुरुवातच करताना राम हा शब्द आलेला आहे. बघा लक्षात ठेवा, राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. एक पत्नी एक वचनी एक बाणी. कृष्ण परमात्मा 16108 सहस्त्र स्त्रिया, पण तरी सुद्धा बाल ब्रह्मचारी. विठ्ठल विठ्ठल रामनामाचं महत्व सांगून जाते जीवनामध्ये. रामनामाचं महत्व एवढं अगाध आहे दादांनो, रामनामाने दगड तरली पण त्याचंच महत्व माझ्या प्रभू रामचंद्रजींना कळालं नाही. आणि एक दिवस समुद्राच्या काठी आले, माझ्या नामानं दगड तरतात हे प्रभूंच्या लक्षात आल्याबरोबर हातात दगड घेतला आणि पाठीमागे न बघताच दगड पाण्यात टाकला. ऐका दादांनो, पहिला दगड पाण्यात टाकला, बुडाला. प्रभूंना थोडं वाईट वाटलं, माझ्या नावानं दगड तरतात पण दगड बुडाला तरी कसा. दुसरा दगड हातात घेतला, तोही पाण्यात टाकला, तोही बुडाला. आता दुसरा दगड बुडाला म्हणून थोडा लहान दगड घेतला, छोटा दगड घेतला आणि तो सुद्धा पाण्यात सोडला, तो पण दगड बुडाला. प्रभूंनी पाठीमागे वळून बघितलं, हनुमंतराय पायाजवळ उभे होते. आणि मग खुदकन हसले हनुमंतराय गालामध्ये. प्रभू बोलतात, हनुमंता अरे हे काय चाललंय, माझ्या नावानं दगड तरतात म्हणून मी पाण्यात दगड टाकला पण दगड बुडाला. हनुमंतराय बोलतात, देवा तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा. एखाद्या वेळेस भगवंताच्याच नामाचा महिमा माझ्या प्रभूंच्या लक्षात येऊ शकत नाही, एवढं प्रभूचं नाम चिंतन सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल रामासारखं आचरण नाही, रामासारखा या ठिकाणी पती नाही, रामासारखं वैराग्य नाही,
रामासारखी जीवनामध्ये मर्यादा नाही, रामासारखे बोल नाहीत, आणि म्हणून माझ्या प्रभू रामचंद्रजींचं नामस्मरण हे जीवाला तारणार आहे. पुढे चला, आता कृष्ण नामाचं महत्त्व सांगून जाते. ज्या गोपी भगवंताच्या संगतीमध्ये आतोनात त्या ठिकाणी भगवंतावर प्रेम करतात, त्या गोपी सुद्धा ईश्वराच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर देवाला सांगायला लागल्या, देवा तुम्ही जर एक क्षणामध्ये या ठिकाणी आम्हाला सोडून निघून गेलात ना, आता आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाहीयेत. प्रभूशिवाय गोपी राहू शकत नाही, त्या गोपी सुद्धा स्वतःची अर्थ भावना सांगायला लागल्या, प्रभू आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाहीत, आम्ही नरकात जायला तयार आहोत तुमचं नामचिंतन घेता घेता, पण आम्ही तुमचं स्मरण सोडू शकत नाहीत, इतकं प्रेम त्या गोपी ईश्वरावर करतात. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे से संसार में, जोत जला दो ईद जला दो, जोत जला दो ईद जला दो, चरणों में तेरे मुरली बार हो बंसी बार संकीर्तन घेता घेता बोलता, देवा तुम्ही जर एका क्षणार्धात आम्हाला सोडून अंतर्धान पावलात तर आम्ही एक क्षणभर तुमच्याशिवाय राहू शकत नाहीत, एवढी तळमळ त्या गोपीची होत असते. म्हणून राम आणि कृष्ण ही दोन नावं कलियुगामध्ये तारणारी आहेत दादांनी. पण राम आणि कृष्ण एवढी नावं सोपी असताना सुद्धा आता कलियुगामध्ये कोणी घ्यायला तयार नाही, कारण म्हणले महाराज आमच्याकडे वेळच नाही. पर देवाचं नाव घ्या तुम्ही म्हणताय हे मात्र त्रिवार सत्य आहे, तुम्ही घ्या म्हणताय पण आमच्याकडे वेळ नाही. ऐका दादांनो, आमच्याकडे वेळ आहे पण फावल्या वेळामध्ये आम्ही प्रभूचं संकीर्तन घेऊ शकतोय, पण तो वेळ आम्ही लोकांची निंदा नादस्ती करण्यामध्ये घालतोय, पण देवाचं स्मरण करायला आम्ही तयार नाही. विठ्ठल विठ्ठल ओनली 35 ऑफ द एंड ऑफ द फेल, 35 वर्षाच्या आयुष्यापर्यंत माणसाचा परमार्थ व्यवस्थित होऊ शकतो, तिथून पुढे शरीर साथ देईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराईसे, शरीरा एवढं अपवित्र दुसरी वस्तू कोणीही कोणतीही तुम्हाला जगताच्या पाठीवर सापडणार नाही. म्हणून जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते परमार्थ करण्यासाठी मिळालेलं आहे दादांनो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र थोडासा अवघड वाटतो. म्हणून राम आणि कृष्ण हे फक्त दोनच शब्द आहेत, आणि दोन शब्दाचा जो मंत्र आहे तो जर आम्ही जप करायला त्या ठिकाणी कंटाळा करतो तर आमच्या जीवनामध्ये येऊन फायदा आहे का दादा? फायदा नाही म्हणले जन्म फुकट जाईल. म्हणून एक लक्षात ठेवा, जन्माला आला त्या साधकाने प्रभूची साधना करावी, पण कोणती साधना करावी? रामकृष्ण नामे ये दोन्ही साजरी, इतकी सुंदर आहेत पण नुसती म्हणून चालणार नाहीत, तर हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयामध्ये ठेवून त्याचा नित्य जप करायचा आहे. बघा, ज्या वेळेस पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये आमच्या जनाबाई जाऊन थांबल्या,
रात्रीचे 12 वाजले होते. जनाबाईला वेळ काळ कळाला नाही. भगवंताच्या भेटीसाठी आतुरता लावून बसलेली जनाबाई 12 वाजून गेले तरी मूर्ती सोडायला तयार नाही. नामदेव महाराज पाठीमागनं आले, विचारतात, बा एवढे वेळ झालेली आहे, 12 वाजून गेलेले आहेत आणि तू इथे एकटीने थांबणं योग्य नाही, तू आता घराकडे चल, माझ्या घराकडे चल. दादांनो ऐका, जनाबाई नामदेव महाराजांच्या घराकडे आली पण रिकाम्या हाताने नाही, तर हातात काम घेऊन आली. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. पहाटेच्या 4 वाजल्यापासून संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत एक क्षणभर जनाबाई शांत बसत नव्हती. सकाळी उठल्याबरोबर सडा रांगोळी करायची, धुनी भांडी करायची आणि मग पुढं स्वयंपाक करायचा. मग दुपारी 4 वाजता गोऱ्या थपायच्या, संध्याकाळी 12 पर्यंत दळण दळायचं. आता सूर्यवंशी दिवस निघल्याच्या नंतर उठणारे. म्हणून दादांनो कमीत कमी एवढ्या तरी गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल महिला बरोबर 5 वाजता आमची स्त्री उठलीच पाहिजे, सडा रांगोळी झालीच पाहिजेत, आपली जी दिनचर्या ती झालीच पाहिजे, तर त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. आणि तुम्ही जर 8 वाजता आणि 7 वाजता उठाय लागले तर लक्ष्मीचा वास राहत नाही, आलेली लक्ष्मी पळून गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल पूर्वी 4 वाजले काकड्याचा आवाज कानावरती पडला की इतकं सुंदर वाटायचं, दरवाजा उघडा ठेवून ते काकडा ऐकायची. पण आता काकडा सुरू झाला की लोक बरोबर दरवाजाची कोंडी आतमधून लावून घेतात आणि झोपतात. हे काय चाललंय? उठा जागे भारी, आता स्मरण करा पंढरीनाथा. लक्षात ठेवा, माई बापांनो जीवनामध्ये जगत असताना आपण हा देह पुन्हा मिळणारा नाही म्हणून त्या प्रभूचं संकीर्तन घ्यायचं आहे, त्याची साधना करायची आहे. कारण साधन निर्धारी आन नाही. साधन आणि साध्य दोन शब्दामध्ये फरक आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे पण जळतील पापे जन्मांतरीची. साध्य ईश्वराची साधना अशी करायची आहे जोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ती साधना सोडायची नाही. विठ्ठल विठ्ठल स्थिती मान्य होते. आता कलियुगात लोकांना पण लय मान्य होऊ शकत नाही. लय शब्दाचा अर्थ आहे मरण. आता मरण कोणाला मान्य होऊ शकतं का? मरण हे जगाच्या पाठीवर कोणीही मान्य करू शकत नाही. पण श्रीमंतालाही जावं लागेल आणि गरीबालाही जावं लागेल. श्रीमंताला जावं लागेल, गरीबालाही जावं लागेल. पण दिन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा कुमारी, राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख विष्णु को भारी, विष्णु कहे सुख चतुरानन को भारी, पर तुलसीदास विचार भजन बिना सब जीव दुखारी. ज्याच्या मुखात हरीच संकीर्तन नाही ना अशी जीव कलियुगामध्ये केवळ दुखी. विठ्ठल विठ्ठल रुच्यते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. तुम्ही म्हणाल संत झाले म्हणून संतांच्या जीवनात दुःख नाही, संतांच्या जीवनात सुद्धा दुःख आहे. तुकोबारायांचा विचार करा दादांनो. तुकोबारायांच्या जीवनामध्ये असा प्रसंग होता दादांनो की फार मोठा दुष्काळ पडला. एक वेळेस अन्न व्यवस्थित खायला भेटत नाही पण तरी सुद्धा एवढा डोंगर चढत जायचं आणि पत्नीने तिथपर्यंत भाकरी नेऊन पोचवायची. काय प्रेम असेल पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण. तुका म्हणे प्रतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. एक दिवस 3 दिवस झालं तुकोबाराय उपवासी आहेत. घरामध्ये अन्न पाणी नाही, सगळं संपलं आहे. सगळे डबे उघडून बघितले, काही नाही. जिजाबाई चिंतामग्न झालेले आहेत. आता पती तर भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत, दंग झालेले आहेत.
शेजारी काही जाऊन मागाव तर लोक काय म्हणतील? पतीला मात्र भजन करण्यासाठी सोडलेले आणि आमच्या दारापर्यंत आली. जिजाबाई तशाच थांबल्या आणि ही बातमी कळाली कोणाला दादांनो? तर जिजाबाईंच्या वडिलांना. एवढं ऐश्वर्य होतं, एवढं ऐश्वर्य होतं जिजाबाईंच्या वडिलांकडे. तुमच्या आमच्याकडे एखाद्या वेळेस 10-15 एकर जमीन असेल तर आपण कॉलर टाईट करून जगतोय, पण लक्षात ठेवा एवढा मोठा ऊस होता 650 एकरमध्ये, पण कधीच जिजाबाईंनी आपल्या वडिलांकडे काही मागितलं नाही. आणि जी स्त्री सासरच्या गोष्टी माहेर पर्यंत जाऊ देत नाही ना, तिला स्त्री म्हणावं. विठ्ठल विठ्ठल दिवाळीचा सण आला, कुठलाही सण आला आमच्याकडे, तर आम्ही काय करतो? एखाद्या वेळेस साडी नाही भेटली तर बोट मोड मोडू शाप देतो. हे चुकीचं आहे दादांना. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. जिजाबाईंनी काही मागितलं नाही, किती लीनता आहे आणि हे कळालं वडिलांना. पूर्वीच्या काळी अंधण म्हणून आपल्या मुलीला गाय देण्याची पद्धत होती. जिजाबाईच्या वडिलांनी गाय आणून दारात बांधली आणि निघून गेले. पाणीसुद्धा पिलं नाही लेकीच्या दारातलं. आणि जसं निघून गेले तसं जिजाबाईंना फार आनंद वाटला. त्या गाईचं दूध काढायचं, बाजारामध्ये नेऊन विकायचं, जे काही पैसे मिळतील त्याचं धान्य विकत आणायचं. दुसऱ्या दिवशी तुकोबारायांना ते नेऊन पोचिती करायचं. असं 3 दिवस चाललं गेलं. एक दिवस तुकोबारायांनी प्रश्न केला, अगं मी तर तुला काही देत नाही, पण तू धान्य आणतीस कुठून? सांगितलं माझ्या वडिलांनी अंधण म्हणून गाय दिलेली आहे, त्याचं दूध मी बाजारामध्ये नेऊन विकते, जे काही पैसे मिळतील त्याचं मी धान्य विकते. असं आहे, तू मला देतेस हे बरोबर आहे, पण माझ्या देवाला दिलंस का? सांगितलं नाही की मी दिलं देवाला. मग त्या देवाने जोपर्यंत सेवन केलं नाही तोपर्यंत मीही सेवन करणार नाही. ताट तसंच बाजूला सारलं. जिजाबाई तेवढा गड उतरत खाली आल्या, गावात आल्या, दूध हातात घेतलं, देवाच्या मूर्तीच्या समोर गेल्या, हात जोडून देवाला प्रश्न करू लागल्या. देवा, 3 दिवस झालं माझे पती उपवासी आहेत, तुम्ही जर हे अन्न सेवन केलं नाही, तुम्ही जर हे दूध सेवन केलं नाही तर माझे पती आपला प्राण सोडून देतील, पण ते सुद्धा अन्न सेवन करणार नाही. ऐका दादानो, त्या जिजाबाईची अर्थ हाक परमेश्वराने ऐकली आणि स्वतः प्रभूंनी ते दूध सेवन केलं. याला म्हणायचं पतिव्रतेच्या तपाचं सामर्थ्य. विठ्ठल विठ्ठल म्हणून दादानो ऐका, या ठिकाणी जसं तुकोबारायांच्या जीवनामध्ये काही नसताना सुद्धा समाधान आहे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे सावकाश, साधूनी प्रपंचामध्ये राहायचे पण न राहिल्यासारखं जीवन जगायचे. नाहीतर हल्ली माणसं 100 वर्ष झालं तरी प्रपंचाला सोडायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्भाय. साधकाने जीवन जगत असताना कसं राहावं म्हणले? बाह्यरंगाचं स्वरूप टाकून द्यायचंय, अंतरंगाचं स्वरूप धारण करायचंय. आणि अंतरंगाचं स्वरूप धारण करून जनाबाईने जसं प्रभूला आपल्या हृदयात कोंडलं, धरे लाव पंढरीचा चोर, धरे लाव पंढरीचा चोर. पंढरीचा चोर, धरी लाव पंढरीचा चोर.
नुसतं त्या परमात्म्याला पाहायचं नाही तर हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयामध्ये त्या प्रभूला साठवायचं. जसं वर्षभरातून एकदा धान्य निघालं की आम्ही काय करतो, धान्याच्या पेटीमध्ये व्यवस्थित धान्य त्या ठिकाणी नेऊन ठेवतो, धान्याला इतकं स्वच्छ करतो, इतकं स्वच्छ करतो, एक खडा सुद्धा त्याच्यामध्ये आपण दिसू देऊ शकत नाही. म्हणजे धान्याला इतकं स्वच्छ करतो तर आपल्या मन मंदिराला का आपण स्वच्छ करू शकत नाही. म्हणून ज्या दिवशी आमचं मन मंदिर स्वच्छ होईल त्याच दिवशी या हृदयामध्ये प्रभू निवासस्थान करतील. आणि अशी दोनच नावं कलियुगामध्ये तारणारी आहेत, त्याचं चिंतन स्वतः ज्ञानोबाराय करतात, आम्ही सुद्धा केलं पाहिजे. अभंगाच्या प्रथम कृष्ण सांगायला लागले रामकृष्ण नामी ये दोन्ही साजिरी. पण नुसती साजिरी आहेत म्हणून चालणार नाहीत तर हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानोबारा हे अधिकार संपन्न व्यक्तिमत्व आहे, ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी अथिया नावे तरी संताया भजावे सर्वस्वीसी. ऐका दादा, ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी मध्ये सांगायला लागले ते ज्ञान इतकं सुंदर आहे, मी स्वतः त्याचा जप करतोय. अष्टयोगाची साधनं केली ज्ञानोबारायांनी समाधीतून. पण मा म्हणजे मानवता, ली म्हणजे लीनता, आणि ऊ म्हणजे उदारता. मा म्हणजे मानवता, ली म्हणजे लीनता, ऊ म्हणजे उदारता, अशी माऊली. आणि त्या माऊली शब्दात एवढी ताकद आहे दादांनो, तेवढी मम्मी शब्दात नाही. पण आता हल्ली कलियुगात लोक मम्मीच म्हणायला लागली. शोकांती काय, भारताच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतोय, माय शब्दात ताकद. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, किंवा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवली प्रगट केली. पण हेच ज्ञानोबाराय त्या ठिकाणी प्रभूची साधना आम्हाला करायला सांगतात. मी समाधीतून त्या प्रभूच्या संकीर्तनाचा जप करतोय, तुम्ही सुद्धा जप करा. काही साधकांनी प्रश्न केला, महाराज तुमचा अधिकार फार मोठा आहे हे आम्ही मान्य करू, पण तुम्हाला अध्यात्माचं ज्ञान आहे पण प्रापंचिकाचं ज्ञान. ज्ञानोबाराय सांगायला लागले प्रापंचिक ही ज्ञान आणि आध्यात्मिक ही ज्ञान. बाळ जन्माला आलं, पाचवीच्या दिवशी घराचा दरवाजा आम्ही उघडा का ठेवतो, त्याचं कारण ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. काल लल्लाटी जे लिहिले तेन काही केले पुसिले, एकदा का सटवीने त्या बाळाच्या कपाळावरती अक्षरेखा टाकली, मग आम्ही कितीही तो शब्द पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो शब्द आम्ही पुसू शकत नाहीत. ज्ञानोबाराय ज्ञानानंही श्रेष्ठ,
ज्ञानोबाराय विज्ञानाने ही श्रेष्ठ 750 वर्षापूर्वी या ठिकाणी ही वीज दिसते, त्या विजेची निर्मिती माझ्या ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. मग तुम्ही म्हणता ज्ञानाने श्रेष्ठ, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपीठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठवासा संत गेले, विज्ञानाने ही सर्वश्रेष्ठ. पण चला, जीवन जगत असताना ज्ञानोबारा हे अधिकार संपन्न असल्यामुळं ते आम्हाला सांगायला लागले जीवनामध्ये प्रापंचिक जीवाला त्या ठिकाणी उद्धार करणारा आणि आध्यात्मिक जीवनामध्ये उद्धार करणारा कलियुगामध्ये जगताच्या पाठीवर असा एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जगमान्य ग्रंथ आहे, आणि तो जगमान्य ग्रंथ स्वतः ज्ञानोबाराय आम्हाला सांगायला लागले. एकतरी ओवी अनुभवावी, जीवनामध्ये आलात ना तर एखादी तरी ओवी आपण या मुखारविंदातून वाचावी, आणि त्याचा अर्थ आमच्या लक्षात आला तर सहज सहज आमच्या जीवनाचा उद्धार होईल. म्हणून दादांनो, कलियुगामध्ये नामचिंतन इतकं सर्वश्रेष्ठ आहे. नाम बरवया बरवंट, नाम पवित्रणी चोखट, नाम स्मरणे कंठ निज सुखी निवाला, जे धरुसी आठवले ते चुपमन्यु घोकिले, तेची गजेंद्राला आदले हित झाले तयाचे. बघा, आजा मेळनावाचा एवढा ब्रह्मज्ञानी पंडित, पण त्याच्या हातून हजारो पाप झाली, पण त्याचा सुद्धा एका नावाने उद्धार झाला. एकाच नावाने स्वतःच्या पुत्राचं नाव मरतेसमयी घेतलं, नारायण नारायण नारायण, पण मरतेसमयी घेतलं ना, यमदूत निघून गेले आणि देवदूत आले. देवदूतांना संभ्रम पडला, म्हणले एवढं पाप केलं याला, आता कुठं न्यायचं नेमकं. सांगितलं देवाचं नाव अगोदर की याच्या मुलाचं नाव अगोदर. ओ, देवाचं नाव अगोदर आहे ना, मला सांगा. मग याने नारायण नाव घेतलेलं आहे ना, मग याला यम लोकामध्ये नेता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल त्याच पद्धतीचं वर्णन करून सांगून जाते. वाल्या कोळी, हजारो पाप झाली, पण शेवटी पाप घडल्याच्या नंतर नारदजींनी विचारलं, एवढे पाप करतोस, पण एकदा घरी पत्नीला जाऊन विचारलं का तुझ्या पापामध्ये तुझी पत्नी सहभागी आहे का. ऐका, खूप सुंदर ऐकण्यासारखा प्रसंग आहे हा. आणि ज्यावेळेस विचारलं, पत्नीने सुद्धा नकार दिला. वाल्या कोळ्याला वाटलं एवढी पाप जीवनामध्ये मी माझ्या पत्नीसाठी मुलाबाळांसाठी केली, पण ते सुद्धा म्हणायला लागले की आम्ही पापाचे भागीदार नाहीत. आणि म्हणून त्याच ठिकाणी जीवनामध्ये पाठीमागे फिरून बघितलं नाही, तर पुढे बघितलं. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी, एवढं मोठं कार्य या नामचिंतनामुळेच घडतं. विठ्ठल विठ्ठल पुढे चला. 5 वर्षाचा ध्रुव बाळ, अगदी 5 वर्षाचं आयुष्य आहे, आणि तो 5 वर्षाचा ध्रुव बाळ अढळपद प्राप्त करून घेतोय, एवढं मोठं सामर्थ्य या नामाच्या चिंतनात आहे दादांनो. म्हणून एकदा जन्माला आला तर त्या प्रभूचं नामचिंतन करा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, नामाने अनेक जणांचा उद्धार झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी हे नामचिंतन आम्हाला तारणार आहे, हे नामचिंतन आमच्या जीवनाचा या ठिकाणी उद्धार करणार आहे. पण हल्ली एवढं सांगून सुद्धा माणसामध्ये परिवर्तन व्हायला तयार नाही, कारण माणसाचा स्वभावच बदलत नाही. विठ्ठल विठ्ठल किती बदलण्याचा प्रयत्न करा काही लोकांना, म्हणे चला हो आता सप्ताह सुरू झालेला आहे, चला बरं ज्ञान मंडपाकडे आपण कीर्तन ऐकलं पाहिजे. माणसं पांघरून सोडून बाहेर यायला तयार नाहीत. ऐका दादांना, 3 मुली आहेत एका वडिलांना, वडिलांना 3 मुली आहेत. बापाने बोंबा मारून सांगितलं, पाहुणे आल्याच्या नंतर बोलायचं नाही. एक बोबडी, एक गेंगाणी, एक तोतरी आहे, पण बोलायचं नाही म्हणलं तरीही बोलल्याशिवाय राहिल्या नाहीत पाहुणे मंडळी. भर त्या ठिकाणी चौकातून बाहेर आले, आणि जसं काय त्या ठिकाणी बैठक रूममध्ये येऊन बसले. बैठक रूममध्ये बसल्याच्या नंतर चहा पाण्याचा कार्यक्रम झाला, मग पंचपक्वानाचे ताटं लावले गेले, सर्व मंडळी बसले. पण पाहुणे मंडळीतला एक विद्वान एवढा हुशार होता, त्याने विचार केला, 3 मुली आहेत, सुंदर दिसतात, पण एवढा सुंदर स्वयंपाक कोणत्या मुलीने केला असेल, म्हणजे आपण विचारलंच पाहिजे, पण बोलायचं तरी कसं. पाहुणे मंडळीतला एक व्यक्ती म्हणला, फार सुंदर कडी झालेली आहे,
कोणत्या मुलीने केली असेल. मुलगी दारातून थोडं बाहेर आली, परत म्हणला फार सुंदर कडी झालेली आहे, कोणत्या मुलीने केली असेल. आता तिसऱ्यांदा म्हणला, एवढी सुंदर कडी झाली, कोणत्या मुलीनं केली असेल. मुलगी बरोबर पाहुणे मंडळींच्या समोर आली, जिलू टाकले मिलू टाकले, कली फार गोल झाली. पाठीमागची म्हणली, दादा तुला म्हणले होते ना बोलू नको म्हणून, तू बोललीस का. तिसरी म्हणली, तू तू तुम्ही दो दो दोघींनी घो घो घोटाळा के केला, विठाला विठाला. माणसाचा स्वभाव बदलत नाही, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. घेतो गोडी पाही जोडी भावाची, म्हणून ऐका दादांनो, त्या प्रभूच्या नामचिंतनातला गोडवा आमच्या लक्षात आला पाहिजे. इतकं सुंदर गोडवा आहे, इतकं सुंदर नामचिंतन आहे. पुढे चला, ते ज्ञानोबाराय आम्हाला सांगायला लागले, पण त्याच कालावधीमध्ये 750 वर्षापूर्वी माझ्या माऊलींनाही फार त्रास सहन करावा लागला. ते आम्हाला सांगतात नामचिंतन घ्या, पण त्या कालावधीमध्ये खूप त्रास सहन केला. दादांनो ऐका, जीवनामध्ये जर तुम्हाला काही बनायचंच असेल ना, तर सहन करावं लागेल, फार सहन करावं लागेल. आणि सहन केल्याशिवाय कोणी जगाच्या पाठीवर साधू बनू शकत नाही. जी माणसं जीवनात सहनच करतात, अंडरलाईन करून ठेवा जीवनामध्ये एक वाक्य, सहन करणं शिका, सहन करणं शिका, सहन करणं शिका. आज जी माणसं सहन करतात, तीच माणसं एक दिवस देवतेचं स्वरूप प्राप्त करून घेत असतात. विठ्ठल विठ्ठल. साधू बनणं ही गोष्ट सोपी नाही, देव बनणं ही सुद्धा गोष्ट सोपी नाही. साधू बनणं गोष्ट सोपी, श्रीमंती ही विलासाने मापली जाते, पण साधुत्व हे फक्त त्यागानं मापलं जातं. ज्याचा जीवनामध्ये त्याग मोठा असतो तो जीवनामध्ये साधू बनला जातो. पुढे चला, देव बनणं सोपी गोष्ट नाही. ऐका, एक दगड पाथरवट्या दगडाला इतके घाव मारतो, इतके घाव मारतो, जसं काही मूर्तीचं स्वरूप आलं की मंदिरात मूर्ती नेऊन ठेवली जाते, हजारोंच्या संख्येने माणसं त्याला शेंदूर लावतात आणि मूर्तीच्या पाया पडतात. एक दगड मंदिरामध्ये जातो तर देव बनत असतो, हजारोंच्या संख्येने माणसं कीर्तन ऐकतात पण माणूस बनू शकत नाहीत, ही शोकांतिका. म्हणून नाही जीवनामध्ये धन कमावता आलं तरी चालेल, नाही जीवनामध्ये एखाद्या वेळेस गुणही कमावता आले तरी चालतील, पण माणसाच्या जीवनामध्ये माणसाने पुण्य प्राप्त केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जीवनात पुण्य प्राप्त केलं पाहिजे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे, सज्जन माणसाचं नाव हे टिकत असतो, दुर्जनाचं नाव हे दादा मिटत असतो. दुर्जन की करुणा बुरी, भला सज्जन का त्रास, सूरज बगरमी करे बरसन कियास. एक जर दुर्जन सप्ताहाच्या आड आला, अख्खा सप्ताहच बंद. विठ्ठल विठ्ठल. विंचवाच्या नुसतं नांगीमध्ये विष आहे, विंचवाच्या नुसतं नांगीमध्ये विष आहे, पण दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष आहे. रामकृष्ण परमहंस नदीच्या काठी गेले स्नान करण्यासाठी, विंचव पाण्यामध्ये बुडत होता. परमहंसाला त्या विंचवाची दया आली, धावत गेले, त्या विंचवाला धरलं, वर काढण्याचा प्रयत्न केला. जसं वर काढता क्षणी त्या विंचवाने नांगी मारली, विंचवाला परत सोडलं, परत काढण्याचा प्रयत्न केला, परत नांगी मारली, असं 3 वेळेस घडलं. शेजारचा माणूस म्हणला, मरू द्या ना त्या विंचवाला, कशाला उगीच त्याच्यावर दया करताय. परमहंस म्हणताय, ऐका म्हणले, नांगी मारणं हा त्याचा गुणधर्म आहे, हा त्याचा स्वभाव आहे, पण त्याच्यावर दया दाखवणं हा संताचा स्वभाव आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल.
विंचवांची नांगी आणि त्या विंचवाच्या नांगीमध्ये एवढं विष आहे तसं दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष आहे म्हणून लक्षात ठेवा. दुर्जन हा संताच्या संगतीत आला त्याचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एवढं संतांचं त्या ठिकाणी पवित्र आहे एवढं त्या प्रभूचं नामचिंतन सुंदर आहे म्हणून त्या प्रभूचं संकीर्तन आपण या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पवित्र अशा कुळामध्ये आम्ही जन्माला आलोत पवित्र अशा भूमीमध्ये आम्ही जन्माला आलोत. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. सगळ्यात मोठी संपत्ती हीच आहे नाहीतर तुम्ही इतर देशात जर जाऊन बघितलात तर हे काही भजन कीर्तन तुम्हाला दिसणार नाही. मग या भारताच्या भूमीमध्ये इथे संतांच्या भूमीला सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे कारण इथे संत जन्माला आले इथे संत अवताराला आले आणि ते आम्हाला सांगायला लागले नामचिंतन करा. त्या कालावधीमध्ये ज्ञानोबारायांनी सहन करावं ऐका दादांनो पण ते सहन कोणतं केलं सहन काय केलं तर समाजाने कितीही अन्याय केले आळंदीतल्या लोकांनी मांडे भाजण्याकरिता खापर भेटू दिलं नाही पण शेवटी तो सुद्धा त्रास सहन केला पण माऊलीने त्याचा उल्लेख कुठं केला नाही. विठ्ठलपंत रुखमाई माता संन्यास ग्रहातून चार संतती प्राप्त झाली आणि खरंच ज्यावेळेस काहीतरी चांगलं घडत असतं लोक नावं ठेवतात म्हणून माणसाने कधी पाठीमागे पाऊल टाकायचं नसतं समोर पाहायचं असतं. विठ्ठलपंत रखुमाई माता एक दिवस रखुमाईने प्रश्न केला हो आपलं जीवन दुःखातच चाललंय पण आपल्या मुलाबाळांचं कसं होईल त्यांच्या उद्धाराकरिता तुम्ही माझा आहे का आणि तुम्ही पैठणला जा. स्त्री हट्ट बालहट्ट राजहट्ट पत्नीचा हट्ट म्हणून विठ्ठलपंत म्हणतात तू म्हणतेस ते बरोबर आहे पण मी जर पैठणला गेलो मला न्याय नाही मिळाला तर मला किती दुःख वाटेल. मिळणार न्याय तुम्ही एकदा जाऊन तरी बघा. आता पत्नीचा हट्ट म्हणून विठ्ठलपंत ब्राह्मण देवतेच्या घराच्या समोर आले पैठण सारख्या ठिकाणी येऊन पोहोचले हाक मारली आणि हाक मारल्याबरोबर त्या ठिकाणी बाहेर आले ब्राह्मण. महाराजजी म्हटले येण्याचं कारण काय कारण सांगितलं शुद्धीपत्र मिळेल का मिळेल पण याच्यावरती प्रतिउत्तर देहांत प्रायश्चित. एकही शब्द बोलले नाहीत सपाट्यानं डबडबल्या डोळ्यानं तो हातात कागद घेतला आणि पाठीमागं फिरले. ऐका दादांनो पाठीमागं फिरले सिद्ध बेटातल्या झोपडीपर्यंत आले. चिमुकली चिमुकली भावंड खेळत होती बाबा आले बाबा आले बाबा आले बाबा आले. निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपान काका मुक्ताबाई धावत जवळ गेले तसं विठ्ठलपंतांनी हातातला कागद पाठीमागे लपून घेतला. रखुमाईच्या हाताला पकडलं सिद्धेश्वर भगवंताच्या मूर्तीच्या समोर गेल्या तो कागद ठेवला देवाच्या समोर. देवा हाच न्याय दिलास का तू काय न्याय दिलेला आहेस तू हाच आहे का तुझा न्याय प्रभू. विठ्ठलपंत इतके रडत होते दादांनो की अभिषेक घालण्यासाठी दुसरं पाणी आणावं लागलं नाही इतकं विठ्ठलपंत रडत होते. आठवा तो प्रसंग कारण ताई रुखमाई प्रश्न विचारते अहो झालं तरी काय तुम्ही आतापर्यंत कधी रडला नाही. देव म्हणती रुक्मिणी हाचे एक योगी देखिला नयनी हे ज्ञान संजीवनी जान त्रिलोक्यास धन्य धन्य धरातळी जो याची दृष्टी निहाळी तू वाहतैल टाळी वैकुंठ भुवनास जो करील तारील सकळे सकळे कुणी अलंकापुर हे शिवपीठ पूर्वी होते ब्रह्मादिक तप वरिष्ठ ते इंद्र यवनिया पंचक्रोशिया पाऊसुनी
भैरवापासून भागीरथी वसी ती पूर्वटिका माया दिसे प्रत्यक्ष जान पार्वती भोतिवन्न वल्ल ऋषी येथे देव योनी होती पक्षी हे असे नित्य साक्षी असते नासती उदकी उदकी हे पंढरीहुनी जनासी हरावया पापे कड़ी काल कोपलिया कोपे न चले विठ्ठलपंत बाहेर आले डबडबल्या डोळ्यानं रखुमाई विचारतात अहो झालं तरी नेमकं काय आतापर्यंत तुम्ही कोणासाठी रडला नाही पण एवढं कोणासाठी रडताय धन्य धन्य कुशी ज्ञान देव जन्मले मी माझ्यासाठी नाही रडत रखुमाई मी माझ्या ज्ञानासाठी रडतो ऐका दादांनो आणि रखुमाईने हातातला कागद घेतला अहो झालं तरी काय कागद वाचायला सुरुवात केली देहांत प्रायश्चित मी सुद्धा घेईल तुमच्या बरोबर देहांत प्रायश्चित रखुमाई तसं म्हणू नको एखाद्या वेळेस मुलाच्या डोक्यावर बापाचा हात नसला तरी चालेल ग पण मायेचा हात असला पाहिजे तू पाठी माग थांब मी पुढे जातो रखुमाई म्हणते अहो तुम्ही गेल्याच्या नंतर मी तरी काय करू इथं थांबून मीही तुमच्या बरोबर येईन पती पत्नी रात्रभर झोपले नाहीत ऐका दादांनी आणि मग विठ्ठलपंत बोलतात सुंदर असा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बनव सुंदर पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बनवला सर्व भावंडांनी एकत्रित बसून सेवन केला फार दुःखद प्रसंग मुक्ताईला मांडीवरती घेऊन विठ्ठलपंत एक एक घास भरवत होते डबडबल्या डोळ्यानं अश्रू बाहेर पडत होते ज्ञानोबाराय बोलतात की हे अश्रू फार दुःखाचे आहेत बाबा तुम्ही काहीतरी लपवून ठेवताय काहीतरी मोठी गोष्ट आहे काहीतरी लपवून ठेवताय विठ्ठलपंत बोलतात नाही बाळांनो तुम्ही भोजन करा एकदा का या मंडळीचं भोजन झालं पती पत्नी दोघंही एकमेकाकडे पाहून डबडबल्या डोळ्यानं रडतात जायची वेळ झाली रखुमाई अहो आपण गेल्याच्या नंतर ही सगळी मंडळी आपला शोध घेतील काहीतरी खून ठेवून जावं यांच्यासाठी काय खून ठेवायची रखुमाई हातात पेन घेतला आणि कागद घेतला आणि त्याच्यावरती चार वाक्य लिहिली बाळनिवृत्ती घरामध्ये सर्वात मोठा तूच आहे सामी गेल्याच्या नंतर या सर्व भावंडांचा सांभाळ करणं तुझी जबाबदारी आहे जातो आम्ही निघून गेले मायबाप अशा ठिकाणी गेले की ते कधीच परत येऊ शकत नाहीत रात्रीच्या 2 वाजता निवृत्ती दादांना जाग आली खाटेवरून सगळीकडे पाहिलं मायबाप दिसले नाहीत ज्ञानदादाला जाग केलं दादा आई दिसत नाहीत रे बाबा दिसत नाहीत रे सोपान काका जागे झाले सगळीकडे शोध घेत कंदीलच्या जवळ आले तो कागद दिसला आणि डबडबल्या डोळ्यानं निवृत्तीनाथांनी तो कागद वाचला हंबरडा फोडला आपलं शरीर जमिनीवर टाकलं ज्ञानोबाराय आक्रोश करायला लागले सोपान काका आक्रोश करायला लागले आणि त्यांचं लक्ष गेलं मुक्ताबाईकडे एवढी लहान मुक्ता की उठल्याबरोबर आपल्या आईच्या कुशीत जाऊन रडते त्या मुक्ताला आता काय उत्तर द्यावं तुझी आई कुठं गेली बाबा कुठं गेले आणि दादानो जसं दिवस उजाडला तसं मुक्ताबाई जाग्या झाल्या दादा कारडताय रे तुम्ही झालं तरी नेमकं काय कोणी का बोलत नाही मला का सांगत नाही काय झालं नेमकं सांगा तरी मुक्ता तुला काय सांगावं आता आम्हाला सांगावं वाटत नाही आपले मायबाप आपल्याला कायमचे सोडून गेलेत ग मुक्ता हे ऐकता क्षणी मुक्ताबाईने आपलं शरीर जमिनीवर टाकलं दादांनो 3 दिवस झालं ओसाड झालेलं अंगण 3 दिवस झालं तोंडामध्ये पाण्याचा थेंब नाही अन्नाचा कण नाही आणि विरह प्रसंगाने मुक्ताबाई आपल्या भावाच्या जवळ गेल्या दादा 3 दिवस झालं तोंडात पाण्याचा थेंब नाही अन्नाचा कण नाही भूक लागली रे काही खायला मिळेल का काही मागावं शेजारी तर भिक्षा मिळत नाही संन्याशाची पोरं म्हणून गावामध्ये लोक नको नको ती बोलायला लागली डबडबल्या डोळ्यानं निवृत्ती दादांनी झोळी अडकावी ज्ञानोबारायांनी सांगावं दादा मीही तुझ्या बरोबर येईल अरंकापुरीमध्ये प्रवेश केला हाक मारली मधुकरी जसं काय हाक मारली तसं आतून आवाज आला बघा ब्राह्मण बाहेर आला चालते व्हाईत ना काय रे स्वतःची घरं वाटवता ती वाटवताना आमच्या घराच्या समोर मधुकरी मागता मिळणार नाही मधुकरी एवढं बोलून सुद्धा ज्ञानोबाराय मान खाली घातलेले एवढं सांगितलेलं ऐकू येत नाही ब्राह्मणाचा क्रोध वाढला बाहेर आला हातात झोळी ओढून घेतली झोळी टरा 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 फाडली अख्खं पीठ जमिनीवर टाकलं डबडबल्या डोळ्यानं ज्ञानोबाराय पाहत होते आता उचलणार इतक्यात ते पीठ पायानं सपाट केलं ब्राह्मणानं किती सहन करावं दादानो
ज्ञानोबाराय काही बोलले नाहीत. आणि मग निवृत्ती दादा म्हणतात, दादा चला मिळणार नाही मधुकरी. अलंकापुरीतून सिद्ध बेटातल्या झोपडीमध्ये आले दोघंही भावंड. मुक्ताबाई म्हणते, दादा काही मिळालं? चिंता करू नकोस मुक्ता, मी खाली वागतून माझी पाठ तापवतो, तू आता मांडे भाजायला सुरुवात कर. जगताच्या पाठीवरचा पहिला चमत्कार माझ्या ज्ञानोबाराने केला. आता लोक चमत्कार दाखवतात, पण तो चमत्कार आम्ही त्या ठिकाणी खरा आहे की खोटा आहे हे सांगू शकत नाही. पण ज्ञानोबारायांचा चमत्कार हा अलौकिक चमत्कार होता. जिही निमिष मात्र देह पालटिला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. एवढंच नव्हे दादांनो, तर त्या ठिकाणी माझी मुक्ताबाई म्हणते, दादा एक लक्षात ठेव, आज संत बनलास ना तुला जगाच्या पाठीवर सहन करावं लागेल. झोपडीचा दरवाजा बंद केला आणि आतमध्ये बसले माझे ज्ञानोबाराय, बाहेर यायला तयार नाहीत. मुक्ताबाई म्हणते, दादा चला लवकर, भोजनाची वेळ झाली, हा का मारतायत निवृत्ती दादा? ज्ञानोबाराय बोलत नाहीत, मला माहीत आहे दादा आज तुझ्या झोळीत कोणी पेट वाढलं नाही, तुला सहन झालं नाही म्हणून झोपडीचा दरवाजा बंद करून बसलास. संत तोची जाना जगी दया क्षमा जाचेंगी लोभ गिरा दादा तुम्ही सर्वसाधारण नाही, तुम्ही आहेत कोण? योगी पावन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्ञानोबाराय हे सर्वसामान्य नाही. योगी पावना मनाचा साह्य तुमच्यापेक्षा फार लहान आहे. मुक्ताबाई म्हणतात, दादा
कोणी कोणास सांगावे सार जाणून घ्यावे लडिवाळ मुक्ताबाई जीव मुदन विश्वासाठी एक करा म्हणले माझ्यासाठी नाही तुम्ही तारुणी विश्वासदारा ज्ञानेश्वरा ऐकता क्षणी झोपडीचा दरवाजा उघडला मुक्ताबाईच्या चरणबिंदावर मस्तक झुकवलं प्रश्न केला कुठून शिकलीस एवढं ज्ञान काही जन्मतास ज्ञानवान होऊन जन्माला आलीस त्यावेळेस स्त्रीला आद्यशक्ती मानलं गेलं अहिल्या द्रौपदी सीतातारा मंडोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशन म्हणून ताटी उघड्या ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताबाई हे आदिशक्तीचं स्वरूप आहे लक्षात ठेवा पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये बसलेली जनाबाई ही आदिशक्तीचं स्वरूप आहे हातामध्ये समशेरे घेऊन फक्त लढायला शिकवणारी जिजाबाई ही आदिशक्तीचं स्वरूप आहे मंदिर देवालय शिवालय बंद झाली पुन्हा एकदा पुण्यश्लोक रूपानं हातामध्ये पिंड घेऊन मंदिराची बांधणी करणारी अहिल्या ही आदिशक्तीचं स्वरूप आहे म्हणून कधी ती गार्गी आहे कधी ती मैत्री आहे कधी ती लोपामुद्रा आहे स्त्री जरी क्षणाची पत्नी असेल तर ती अनंत कालाची माता आहे हे आपण कधी विसरू नये विठ्ठल विठ्ठल अभिमानी चांगदेव वाघावर बसून आले तेव्हा माझी मुक्ताबाई एवढी लहान पण तीच मुक्ता म्हणते अरे 1400 वर्ष जगला चांगदेवा पण अख्खा कोराचे कोराच राहिला ज्ञानोबाऱ्या म्हणतात तसं म्हणू नको मुक्ता कोरा राहिला तेच बरं झालं चुकीचं जर काही लिहून ठेवलं असतं तर फार मोठी भानगड झाली असती मग आता तू उपदेश कर त्याच्यावर काय उपदेश करायचा तर बघा लक्षात ठेवा मुक्ताबाईने त्या कागदावरती 65 अभंग लिहिले त्याला नाव दिलं चांगदेव 65 आता चांगदेव महाराज म्हणतात खरा माझा परमार्थिक जन्म झाला चांगदेव म्हणे आजी जन्म आलो हो चांगदेव म्हणे आजी जन्म आलो चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा ज्ञानोबाराय ज्ञान आहेत ज्ञानोबाराय म्हणजे सारभूत तत्व ज्ञान आहे आणि ते ज्ञानोबाराय विचार करतात आणि सांगतात मुक्ता आता वेळ झाली माझी जावं लागेल मला दादा असं काय बोलतोस तू निवृत्ती दादा बरोबर येतात मी तुझ्यापेक्षा फार मोठा आहे मी तुझ्या अगोदर जाणार निवृत्ती दादांनी 2 बोट वर करावेत सोपान काकांनी 2 बोट वर करावेत आणि मग मुक्ताबाईंनी 2 बोट वर करून यमाला प्रश्न केला यमा एक लक्षात ठेव मी 2 बोट वर करते म्हणजे तू 2 वर्षानं परत येशील माझ्या दादाला नेण्यासाठी पण या 2 बोटाचा एकच अर्थ होऊ शकतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माझा ज्ञान दादा समाधीतून सुद्धा भजनच करत राहणार आहे ज्ञानोबा माऊली आपल्या
आपल्या जीवनाची सोडवणूक करून घेतलीच पाहिजे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आपले सोडवन संसार बंधन तोडावी गी. सोडवणूक करायची पण आम्ही बांधलेले तर असले पाहिजेत. थोडा अर्थ लक्षात घ्या. सोडवणूक करायची पण बांधलेले असले पाहिजेत. बांधलेले आहेत का आपण अगोदर पाहायचे. बांधलेले आहेत कुठे? प्रपंचाला बांधलेले आहेत. जोपर्यंत विषयरूपी विषवृक्षाची गाठ आम्ही सोडत नाहीत तोपर्यंत ही बंधनं सुटणार नाहीत. विषय विषयापरी वाढू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. पण हे आम्हाला आवडत नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन ही उपाय लाभाचे. सर्वात मोठा लाभ हा संताच्या ठाई असतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. चोखाजी नावाचा माणूस यमुना नदीच्या होडीमध्ये बसला होता. त्याला जायचं होतं कुठे? निळखेड्याहून मन मांडला आहेत ना कीर्तनात बसलेले. जायचं होतं कुठे? निळखेड्याहून मन मांडला. पण शरीरावर दारूची नशा. जहाजेच बसला पण जहाजेची दोरी सोडायची विसरला. रात्रभर एकाच ठिकाणी जहाज वळू लागला.
पहाटेचे 4 वाजले, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. आजूबाजूंच्या लोकांना प्रश्न केला, काय हो म्हणे हे कोणतं गाव आलंय? मला तर वाटतं मनमाड आलं पाहिजे, कारण रात्रभर जहाज मी वळवत आहे. लोकांनी सांगितलं, म्हणले चुकीचं आहे हे, अजून निळखेडेच आहे, मनमाडला तुम्ही जाऊन पोहोचलेले नाही. तसं म्हणले कस काय, हे शक्यच नाही. जाऊन बघितलं तर जहाजाची दोरी सोडायची विसरला होता. रात्रभर एका ठिकाणी जहाज वळवत होता, पण जहाजाची दोरी सोडायची विसरल्यामुळं नाव मनमाडपर्यंत जाऊन पोहोचली नाही. तसं जीवनामध्ये आपण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत या संसाररूपी वटवृक्षाची गाठ आम्ही सोडत नाहीत, तोपर्यंत परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल लॉन्ड्री मालक आम्हाला एक कागद देत असतो, चिठ्ठी देत असतो, त्याच्यावर आपला नंबर लिहिलेला असतो. आणि जसं एवढे कपडे स्वच्छ धुवून आपल्याला पोचिती केले जातात, पण कागद नसेल, ती चिठ्ठी नसेल, तर ती कपडे आपल्याला परत मिळू शकत नाहीत. आणि मग तेच कपडे जर नामचिंतनाने दररोजच्या दररोज धुतले, तर त्याच्यावर मल विक्षेपावरून चढला जाणार नाही. आणि जसं काय यमाच्या लॉन्ड्री टाकले, मग मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर, मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर, मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर, मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर. मग अशी अवस्था होते, मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, अस्सी पत्र तरुवर खैराचे इंगळ निघतील, ज्वाळ तैल पाकी, तप्त भूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभ बाही कवटाळविती. म्हणून हमारे जीव का लक्ष्य है न सोनान कमानान संतान उत्पन्न करना, लक्ष्य है पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमति. एकाच जन्माला आल्याच्या नंतर ती साधना करायची आहे, नाहीतर कित्येक जन्म घेऊन आम्ही इथपर्यंत आलो, पण त्याची साधना नाही केली तर फल प्राप्ती नाही. आणि साधना जर अंतकरणातून केली तर जन्मोजन्मीच्या पुण्याचा संचय एकत्रित होतो आणि त्याची फल प्राप्ती आम्हाला मिळत असते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली, जन्मोजन्मीची साधना आहे तरच या प्रपंचातून सोडवणूक होईल. नाहीतर कित्येक आलेले आहेत आणि कित्येक गेलेले आहेत, पण त्यांना मात्र या प्रपंचाच्या दुःखापासून दूर जातात. सोडलं का याने? प्रणालाही सोडलेलं नाही दादांना. तुलसीदासजी महाराज लक्षपूर्वक ऐका, पत्नीच्या मोहात पडले, माहेरी गेल्यामुळे सासूरवाडीला निघाले. महाराज सासूरवाडीला निघाले, पण कसे निघाले? चालत. रस्त्याने चालता चालता वाटेत नदी लागली, नदी पार करून कसं जावं? एक ओंडका दिसला, त्या ओंडक्यावर बसले आणि नदी पार करून गावापर्यंत आले. जसं गावात आले तसं तिसऱ्या मजल्यावरती रत्नावली राहत होती. आता हिला भेटायचं कसं? खिडकीच्या जवळ एक दोरी दिसली, दोरीला धरून खिडकीपर्यंत जाऊन पोहोचले. दरवाजा वाजवला, पत्नी रत्नावलीने दरवाजा काळान प्रश्न केला, हो एवढ्या रात्री तुम्ही नेमकं कोणती गाडी घेऊन आलात? काय काम आहे नेमकं? सांगितलं, मी तुला भेटण्यासाठी आलोय. अहो पण कोणती गाडी घेऊन आलात? तू नाही का माझ्यासाठी ओंडका पाठवला होतास? नदीवर जाऊन पाहिलं तर तो ओंडका नव्हता, तर ते एक मेलेलं प्रेत होतं. मेलेल्या प्रेतावरती बसून महाराज आपल्या पत्नीला भेटायला आले होते. खिडकीच्या जवळ जाऊन बघितलं, ती दोरी नव्हती तर तो जिवंत साप होता. आणि त्या ठिकाणी महाराजांना त्या सापाला पाहता क्षणी त्या ठिकाणी दयाग्र अंतकरण झालं आणि आपली चूक लक्षात आली. आणि जसं चूक लक्षात आली
त्याच क्षणी महाराज सावध झाले. प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेळे म्हणावे. म्हणून एका जन्मात किती वेळा जन्मा यावे किती व्हावे महाराजांना वैराग्य प्राप्त झालं आणि ते सांगायला लागले लाजने आवते आपको दौरे आय हो सांत दिख दिखाई से प्रेम को क्या कहू मीनाथ अस्थि चरम देह में अस्थि चरम देह में जैसी प्रीति वैसी श्री राम में ओ तन तन भव भीति त्या राम नामाने सोडवणूक होत असते म्हणून आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी प्रपंचाचं बंधन तोडायचंय बंधन तोडलं दादांनो पण या जीवाने नेमकं काय करावं म्हणले दोन हात वर करावे आणि सुंदर असं त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करावं. सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण वर्ग ज्ञानमंडपामध्ये बसलेले संपूर्ण तरुण वर्ग सर्वांनी दोन हात वर करायचे न लाजता आणि सुंदर भजन करायचं. बोला हरीचे नाव विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल 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 विठ्ठल
बोल टाळा बोला टाळ पण करा सोडवन संसार बंधन तोडावे गी प्रपंचाचं बंधन तोडायचंय आणि रामकृष्ण नामाची जपमाळा त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्येच नुसती धारण करायची नाही तर ती कंठात सुद्धा धारण करायची. महाराज सांगतात ती कंठात धारण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी फायदा काय होईल, फायदा अभंगाच्या शेवटच्या चरणात. ज्ञानदेवा धाने हरे ज्ञानदेव ध्याने राम कृष्ण माळा ज्ञानदेव ध्याने राम कृष्ण माळा ज्ञानदेव ध्याने
चरणामध्ये ज्ञानोबा राय ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा मधई जिव्हाळा श्रीमूर्ती राया ध्यान ध्याता ध्येय एकच स्वरूपाचं असावं आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावं आता दृष्टी पुढे आईसाची तूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा म्हणून लक्षात ठेवा जीवनामध्ये येऊन त्या प्रभूचं नाम संकीर्तन आपल्या कंठामध्ये धारण करा रामकृष्ण नामाची जपमाळा आपल्या कंठामध्ये तुम्ही धारण केला तर आपल्या जीवनामध्ये निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून काही कालावधीचं आयुष्य आपल्याला परमार्थ करण्यासाठी मिळालेलं आहे लक्षात ठेवा प्रथम नार्जितम विद्याम द्वितीयम नार्जितम धनम तृतीयम नार्जितम दानम चतुर्थम नार्जितम मुक्तिम पहिल्या 25 वर्षामध्ये माणसाने विद्या कमवावी दुसऱ्या 25 वर्षामध्ये माणसाने धन कमवावं तिसऱ्या 25 वर्षात माणसाने ते दान करावं राहिलेल्या 25 वर्षामध्ये माणसाने मुक्ती मिळवून घ्यावी एवढा मुक्तीचा मार्ग रामकृष्ण नामाची जपमाळ आपल्या कंठामध्ये धारण करा एवढं सांगण्याचा प्रयत्न करते मायबापांनो जन्माला आणाल सर्वात मोठी साधना कोणती असेल जगाच्या पाठीवर कलियुगामध्ये तर ज्यांनी जन्म दिलेला आहे त्या मायबापांची सेवा म्हणून कोण सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती सगळं काही मिळेल तुम्हाला मी सांगत आहे सांगत राहणार सांगत राहील पण ज्यांची आई मरण पावली त्यांनी समजावं जगातलं सुख संपलं तुम्ही कितीही मोठं वास्व कर्तृत्वाने मोठमोठ्या लोकांची शाबासकीची थाप असेल तुमच्या पाठीवरती पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकी जितकं प्रेम तेवढं टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही बस आई ती आई तिच्या प्रेमाची सरंभीला सुद्धा येणार नाही जेव्हा सुभद्रा रडू लागली तेव्हा भगवान श्रीकृष्ण समजून घालतात रडू नको सुभद्रे अर्जुनासारख्या वीराची बायको आहेस तू पंडुरजाची सून आहेस परमेश्वराची बहीण आहे सुभद्रे रडणं हे तुला शोभत का देवा हे सगळे नाते पाठ आहेत रे मला मी अर्जुनाची बायको रडत नाही देवा मी पंडुरजाची सून देवा मी परमेश्वराची बहीण रडत नाही देवा मी अभिमन्यूची माय रडते हे तुला कळणार नाही देवा कारण तू पुढच्या जन्मी कोणाची आई हो तुझं पोर असं लढाईमध्ये मरू दे मग तुला कळेल आईची माया काय असते किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तू मातेचा सुयरा के तुला काही खर्च आले बाबा अरे कुत्र सांभाळला जेवढा त्रास तेवढा मायबाप सांभाळायला नाही टपमध्ये बसून कुत्र शॅम्पू टाकून धुवायचं दररोज नवीन टवेल बघा एसीच्या गाडीमध्ये कुत्र फिरतं याचं कुत्र ईसीच्या गाडीत फिरतं याचे मायबाप वृद्धाश्रमामध्ये 3-3 दिवसाच्या भाकरी खातात म्हणून कीर्तन संपल्याच्या नंतर घरी जा आणि घरी गेल्याच्या नंतर मंडळींच्या पयाचं दर्शन घ्या ती म्हणते हे सांगितलं का कीर्तनात तिला म्हणावं आज माझ्या मायबापाला मी वृद्धाश्रमातून घरी आणणार आहे ती म्हणते घरी आणा पण बंगल्यात नाही बरं का जरशी गाईच्या गोठ्यात ठेवा ना मायबापाला काही दाटी वाटी बांधून एक कोपरा खाली करा म्हणले दोन फाटके पोते द्या दोन मळकटल्या चादरी द्या दोन जर्मनची ताटं द्या दोन प्लॅस्टिकची तांबी द्या स्वयंपाक सुद्धा करू नका मुला बाळातून उरलेली भाकरी बायकोला चोरून पॅन्टच्या खिशात घाला ज्या मायबापानं उसणंपासनं करून लहानाचं मोठं केलं असेल त्यांच्यासाठी रोज एक भाकरी चोरा तरी सुद्धा पाप नाही लागणार तुम्हाला आणि मोटरसायकलने कामावरती जात असताना मोटरसायकल गोठ्याकडून न्या जसे जनावर वाट बघतात आपला मालक येऊन आपल्याला चारा पाणी करेल तसं भुकेने व्याकुळ झालेले मायबाप सारखे बघत असतील आमचा लेख आम्हाला भाकर घेऊन असेल गोठ्याच्या समोर मोटरसायकल उभी करा खाली सुद्धा उतरू नका तुमचा वेळ वाचवते कुत्र्याला फेकता तसं फेका तुमचं काम संपलं तिथून तुम्ही कामावरती निघून जा ती माय तिला उठता येत नाही घुसत घुसत भाकरीपर्यंत येईल अर्धी भाकरी बापाला देईल अर्धी भाकरी स्वतः खाईल भाकरीवरती भाजी नाही भाकरी चावत नाही गच्च पाणी डोळ्यात भरून मायबाप रडतील माय सांगते हो 4 वर्ष होतो वृद्धाश्रमात ते खाकी कपडेवाले आपल्याला दररोज गरम भाकरी देत होते पण ते 4 महिने झालं आपला मुलगा आपल्याला कुत्र्यासारखी भाकरी फेकतोय बाप सांगेल म्हातारे खरं सांगू पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो जेवढं मला वृद्धाश्रमाच्या भाकरीत सुख नव्हतं तेवढं माझ्या लेकानं दिली म्हणून माझ्या मुलाला दिली म्हणून खाताना वाटतंय म्हणून कुत्र्याला किती भाकरी टाका दादानो ते चावल्याशिवाय राहणार नाही पण माय बापाला भाकरी द्याल तर मरेपर्यंत आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही या 10 शब्दांचा मला असं वाटतंय इथं बसलेल्या आज 10 जणांना जरी परिणाम झाला तरी आजच्या कीर्तनाचं सार्थक झालं कारण ती माय काय असते सांगून जाते ती आपल्या मुलासाठी किती करते
तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। बाप महत्त्वाचा समजा। एक लक्षात ठेवा, गर्भामध्ये होणाऱ्या हत्या थांबल्या पाहिजेत। ती मुलगी आपल्या आईला सांगते, आई हे विश्व मला पाहू दे, पाहण्याच्या अगोदर मला मिटवण्याचा प्रयत्न करू नको, कारण सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं। पण तिला सुद्धा एखाद्या वेळेस हा आघात सहन होत नाही, म्हणून ती मुलगी आपल्या बापाला सांगते, बाबा तुमची जशी परिस्थिती आहे मी तशा परिस्थितीत राहते, पण तुम्ही सावकाराकडे जाऊ नका, माझ्यासाठी कर्ज काढून जहर खाऊन आपला जीव देऊ नका। सीता मधुनी दरी खोऱ्यातून घुमतो एकच वाट पाहत बाबा तुमची, आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहेत। घोर मनाला लावू नका, पाठ जगाला लावू नका, तुझ्या साथीला मी आहोन बाबा जहर खाऊ नका, तुझ्या साथीला मी आहोन बाबा जहर खाऊ नका। काय म्हणते ती मुलगी ऐका, आली लग्नाला लाडाची ताई हुंडा वाजून गव्हाण पाही, वाचून गव्हाण पाही, असे लाचार होऊ नका, असे लाचार होऊ नका, पिता हार देऊ नका, ताई तयार आहे दुःख आलेले, कर्ज घेऊन दिवाळी आली वर येताही नापिकी झाली, कर्ज घेऊन दिवाळी आली वर येताही नापिकी झाली, नवे कपडे घेऊ नका, नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका, पाणी पिऊन दिवाळी करू नका बाबा जहर खाऊ, पाणी पिऊन दिवाळी करू नका बाबा जहर खाऊ, पाणी पिऊन दिवाळी करू नका बाबा जहर खाऊ। मुलगी समान माना, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान ठेवा। ज्या देशवीर जवानांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती दिली पण आपल्याला मात्र आनंदात ठेवलं, त्या देशवीर जवानांना आपण कधी विसरू नये। भगतसिंग राजगुरु सुखदेव प्राण सोडता सोडता सुद्धा आपल्या मातेलाच आठवत होते, दादांनो हे आपण कधी विसरू नये। म्हणून लक्षात ठेवा, जीवन जगत असताना या ठिकाणी हे सोहळे आम्ही पाहतोय, हे आनंदाचे सोहळे या ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये जोपर्यंत
हे शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रिया ताकद आहे, म्हातारपण कुठेतरी लांब आहे आणि आमच्यासाठी थोडं तरी आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंतच पाहायला मिळतील म्हणून पवित्र अशा स्थानावरती या ठिकाणी मोजे निळखेडे या पवित्र गावामध्ये आपण या ठिकाणी सुंदर असं अखंड हरिनाम महिला सप्ताहाचा आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराष्ट्रभर या सप्ताहाची पत्रिका पाहिल्याच्या नंतर सर्वांना आनंद वाटतो, व्हॉट्सअप असेल, फेसबुकच्या माध्यमातून. आणि महत्त्वाचं 2018 इसगाव या ठिकाणी आमच्या मुकेश दादांनी जो महिला सप्ताह शूटिंग केला होता आणि महाराष्ट्रभर ज्यांना महिला सप्ताह काय आहे हे माहिती नव्हतं, त्या शूटिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हा महिला सप्ताह ज्यांनी गाजवला त्या मुकेश दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या सप्ताहाच्या मार्गदर्शिका या ठिकाणी परमपूज्य हरिभक्त परायण आमच्या संजीवनीताई शिंदे अतिशय सुंदर. महत्त्वाचं म्हणजे महिला सप्ताह भरपूर होतात पण ताईंचं एक आगळं वेगळं कार्य असतं, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. दोघंही पती पत्नी या कार्यामध्ये आपलं जीवन वाहून घेत आहेत आणि महत्त्वाचं त्यांच्या परिवाराचाही त्यांना या ठिकाणी फार सपोर्ट आहे. मला फार आनंद वाटला सर्व मंडळी एकत्रित येऊन हा हरिनाम संकीर्तनाचा झेंडा हातामध्ये घेऊन महाराष्ट्रभर फिरत असतात. माझ्याकडून ताईंच्या या सप्ताहासाठी पुनश एकदा लाख लाख शुभेच्छा. या सप्ताहाच्या सोहळ्यासाठी लाभलेल्या सुंदर अशा गायनाचार्य महाराष्ट्रातील गानकोकिळा हरिभक्तपरायण आमच्या राणीताई असतील, मंगलताई असतील, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या. नाव काय? मृदंग. कृष्णा महाराज क्या बात है, माझ्या लक्षात आलं नाही. अरे अतिशय सुंदर मृदंग वादनाची साथ दिलेली आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिल्यांदाच ऐकते वादन, अप्रतिम, मला फार आनंद वाटला. टाळ्या थोड्या कमी वाजल्या वाटते मला, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात है, अतिशय सुंदर. सर्व परिसरातून आलेले श्रोतुवर्ग असतील, आमचे साळसाने असेल, मनमाडवर नाही काही आमचे दादा आलेले आहेत, आपल्या सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करते. या ठिकाणी सेवेसाठी आवर्जून उपस्थित गेली 26 देशाची सेवा आणि आपल्या सुनबाईसोबतचे संतसेवेचं काम करतात. माझे सासरेही आज इथं खास कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र मी फिरत असते असे असणारे माझे पती परमेश्वर त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करून इथं सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी सर्व देवता नांदाला येतात या नियमाप्रमाणे आज या ठिकाणी श्री क्षेत्र निळखेडे तालुका येवला जिल्हा नाशिक या ग्रामामध्ये भव्य दिव्य तालुका स्तरीय महिला अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस, आजची सेवा हरिभक्तीपरायण स्वर सम्राज्ञी अंजलीताई अर्जुन केंद्रे. ताई एवढ्या लांबून कीर्तनासाठी आल्या आणि ताईंनी सुंदर अशा प्रकारे ह्या ठिकाणी कीर्तन सेवा आपल्या समोर सादर केलेली आहे, त्यातून आपण नक्कीच काहीतरी चांगला बोध घेणार आहोत यामध्ये शंका नाही. आजची कीर्तन सेवा थोडी उशिरा चालू झाली त्यामुळे कीर्तन संपायला थोडासा उशीर झाला, पण उद्या हरिभक्तीपरायण, उद्या 25 आहे, हरिभक्तीपरायण समाज प्रबोधनकार वनिताताई प्रकाश पाटील भिवंडीकर यांची उद्या कीर्तन सेवा होणार आहे. कीर्तन बरोबर वेळेवर 9 चालू होईल आणि 11 संपेल. आजची जी काही कीर्तन सेवा होती सौभाग्यवती राधिका व संजीवनताई कृष्णा शिंदे यांची, त्याचबरोबर आजचं अन्नदान होतं सौभाग्यवती चंद्रकला शिवाजी आरोटे यांनी आज या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे. पुन्हा एकदा ताई एवढ्या लांबून कार्यक्रमासाठी आल्या, ताईंच्या गायनासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर अशा प्रकारे ताईंचा आवाज आहे, सुंदर अशा प्रकारे ताईंचं गायन आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणावरून आपली कलाकार मंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेली आहे. संपूर्ण